बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये 8 तासांऐवजी 4 तास वीज पुरवठा होतो, पण ती वीज सुद्धा पूर्ण वेळ दिली जात नसल्याने वीज पुरवठा सुरळीत व्हावा, शेतकऱ्यांना किमान 10 तास वीज मिळावी व इतर अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कळवण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कळवण बसस्थानकांसमोर हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। लाईट ड्रीप होते ते बंद व्हावे, सक्तीची वीज वसुली थांबवावी, शासनाची वसुली पहिले करावी व शेतकऱ्यांची नंतर करावी, पाळे हिंगळवाडी व इतर ठिकाणी वीज पुरवत करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी महावितरण कार्यकारी अभियंता रामराव राठोड, उप कार्यकारी अभियंता नितीन अंबडकर यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव, युवा तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, राकेश बोरसे, रामा पाटील, भाई दादाजी पाटील, काशीनाथ गुंजाळ, शरद गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, दीपक देशमुख, दिगंबर बच्छाव, अरुण बच्छाव, प्रभाकर पवार, भारत पवार आदि उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, कळवण। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।